अकोल्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे। पाण्याची पातळी वाढलेली आहे, त्यामुळे नागरिकांना ये जा करणं कठीण झालंय। पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं पानोरी गावचा संपर्क तुटल्याची माहिती आहे। दैनंदिन कामासाठी गावकऱ्यांची जीवघेणी कसरत या ठिकाणी पाहायला मिळते। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। हा जो पर्यायी रस्ता आहे तो इथं वाहून गेलेला आहे आणि पूल अजून पूर्ण झालेला नाहीये आणि अशात या लोकांची जीवघेणी कसरत सुरू असल्याचं दिसतंय। कारण या गावचा संपर्क तुटलेला आहे, पाणी पावसाचं पाणी एवढं साचलं की पर्यायी रस्ता वाहून गेला आणि त्यानंतर कशा पद्धतीनं हे लोक इथून जीवघेणी कसरत करतात त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कारण त्यांना दुसरा कोणताही मार्ग नाहीये जाण्यासाठी आणि त्यामुळं जीव धोक्यात घालून रांगत असेल किंवा कशाही पद्धतीनं त्यांना पुढे जाण्याशिवाय मार्ग नाहीये। जर इथून हात सटकला तर खाली मात्र आपल्याला जे लोखंडी गज आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि पाणीही या ठिकाणी वाहताना दिसून येत आहे। त्यामुळं जर इथं एखादी दुर्घटना घडली तर यासाठी जबाबदार कोण राहणार असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। दरम्यान पाण्याची पातळी वाढलेली आहे, त्यामुळे नागरिकांना ये जा करणं कठीण झालं आहे। पर्यायी रस्ता या ठिकाणी आहे आणि पूल अजूनही बनलेला नाहीये पूर्णपणे, त्यामुळं या अर्धवट पुलावरून लोक जीवघेणी कसरत करताना दिसून येत आहेत। कारण दैनंदिन कामं तर करावीच लागणार आहे आणि त्यामुळं दैनंदिन कामासाठी गावकऱ्यांची ही जीवघेणी कसरत सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।